नमस्कार मित्रांनो, मी रोहन तुम्हाला राहून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये. आज आपण पाहणार आहोत शेळी बोकड मेंढी बाजार याबद्दलची अधिक माहिती. मित्रांनो, सांगोला बाजार प्रत्येक रविवारी सकाळी 6 ते 2 पण चालू असतो. या बाजारामध्ये शेळी बोकड मेंढीसोबतच खिलार कोण, खिलार बैल, खिलार गाई, एचएप पाड्या, एचएप गाई, म्हैस हे सर्व काही खरेदी विक्री करण्यास उपलब्ध असतात. मित्रांनो, एक वेळ या बाजारला अवश्य भेट द्या. या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर, राज्य महाराष्ट्र. चला तर जाणून घेऊयात शेळी बोकड मेंढी बाजाराबद्दल अधिक माहिती. काय म्हणता किंमत मामा? मामा किंमत काय सांगताय? किंमत दोन्हीची 30,000 रुपये. किती महिन्याचे आहेत? 6 महिने वयाचे आहेत. हे त्यांची काय सांगताय? किती म्हणता मामा किंमत? किंमत 5,000. तिवीस किती म्हणताय? 15,000 रुपये लेख. किती महिने वय यांचं? 7 महिने. 7 महिने वयाचे आहेत. काय म्हणते किमती? कशाचे? चौघांचे? पाठबोकड आहे शेळी 14,000. आणि त्या शेळीच 10,000 रुपये शेळी. काय म्हणते शेळीची किंमत? 15,000. खाली काय बोकड आहे 15,000 रुपये. नर आहे का? माझे. काय म्हणते किंमत? 10,000 रुपये. काय म्हणते शेळीची? 8,000. गाभण आहे का? काय म्हणत? 9,000 रुपये. काय आणले बोकड्यात? काय म्हणत किमती? पाठ किती? 3,000. 3 म्हणते सर. 1 पाठ 2 बोकड. किती महिने वय यांचं? 4 ते 5 महिने वयाचे. बाबा ओ बाबा, बोकडच काय म्हणत? 14,000. किती महिन्याचं बोकड आहे? काय म्हणतात शेळीचं? 8,000. खाली काय पाठ आहे? 1 पाठ 1 शेळी 8,000 रुपये. मामा काय सांगितलं शेळीची किंमत? 10,000 रुपये. 10,000 शेळी गाभण आहे का? वेल झाली शेळी 10,000 रुपये. काय म्हणतं मामा किंमत घेतली? किती घेतली? खाली काय पाठ बोकड? काय आणलं बाया? दोन्ही पाठीच आहेत. काय म्हणतो किमती? 9,000 रुपये सोडी. बाया काय आणले बोकड्यात? काय सांगतो किमती? 6,500 रुपये एक. किती महिन्याचे बोकड आहेत? जरा सरा. 4-5 महिने वयाचे आहेत. काय म्हणतो किंमत? किती? 16,000. खाली काय? 1 बोकड 1 शेळी 16,000 रुपये. काय म्हणतं बोकडाची किंमत? 15,000 रुपये. किती महिन्याचं बोकड आहे? 5 ते 6 महिने वयाचं आहे. शेती संगोपन. काय म्हणतं किंमत शेळीची? 12,000. गाभण आहे का? सडी शेळी आहे. काय म्हणतं बोकडाची किंमत? 9,000 रुपये एक. 2 बोकड आणले. काय सांगतं किंमत? 8,500. खाली काय? गायब आहे. माझे काय? किती महिन्याचे?
चार दिवसापूर्वी आता रवी विकले तर दूध कसं पाजायचं? मग दूध वरण आपण विकत घेऊन पाजायचं, कसं चांगलं म्हणजे तयार होतो व्यवस्थित? एवढं लहान का विकाय आणले? एवढं लहान विकाय आणलेलं म्हणजे डबल किलो आणलेलं असतंय, दूध पुरत नाही त्यामुळे विकाय आणले. मग काय आणले? हे आणले बघा किल्लो. काय म्हणतोय? खालतो खालतो बोकडा किती म्हणतोय? 3200 रुपये. ते काय आहेत बोकडे सगळी? त्यांची काय सांगतोय? 4500 एक. आज कशाला सुट्टी आहे का? रविवार. मग विकायला कुठलं गाव? माडगाव. काय म्हणते किमती? 5500. बर, पुढचे? 7000 रुपये. शेळ्या मोठ्या पलीकडच्या? 9000 ला. 9000 रुपयाला. कुठलं गाव? सोलापूर. असं करा तशीच का सांगताय? 12000. आणि काय? पाठबोकड. पाठबोकड शिळी 12000. समोर शिळी 11000. हे खाली काय? एक बोकड आहे. कुठलं गाव? नंदेश्वर. नंदेश्वर. काय म्हणते शिळीची किंमत? 15. गाबन आहे का? गाबन शिळी 15000 रुपये. शिळीची किंमत काय म्हणतो भैया? 16000. खाली काय? पाठबोखोड शिळी 16000 रुपये. या शिळीच का सांगतोय? 11000 गाबन आहे. मामा काय असणार शिळीची किंमत? शिळी 20. खाली काय? 2 बोकड 1 शिळी 20000 रुपये. दादा काय असणार किंमत? 21000. गाबन आहे का? 21000 रुपये. 14 दिले. मामा किती विकली? चाललंय का? काय म्हणते किंमत? 17 सांगते. 17 सांगताय? गाबन शिळे वेल झालेले. पिल्ले किती होते? काय? 2 पिल्ले शिळे. काय म्हणते किंमत? 11000. किती म्हणताय? 11000. काय 17 दिले नाही तुम्ही? पाहून काय म्हणतोय? 17 दिले नाही तुम्ही? मागोर सरू. किती म्हणतो भाई? 20000. 20000 रुपये गाबन शिळे. काय म्हणतो भाई किंमत? किंमत काय सांगताय? भाई काय म्हणतो किंमत? 21. खाली काय? पाठबोकड शिळे 21000 रुपये. शिळेच काय म्हणताय? 16000. वेल झाले शिळे. शेती संगोपन मामा काय म्हणते किमती? 18000 रुपये लेख. गाबन आहेत का? गाबन शिळे 18000 रुपये लेख. त्या शिळेच सांगत? 22000. खाली काय? 2 बोकड. 2 बोकड 1 शिळी 22000 रुपये. बरं, या शिळीत काय म्हणताय? 1 बोकड. 1 बोकड आहे. हिचं काय म्हणताय? 18000 रुपये. काय म्हणतो भाई किंमत? किमती काय म्हणताय? किमती काय सांगताय? 18. खाली काय? वेलील आहे का? 1 पिल्लो. बर, बाकीच्यांचे काय सांगताय? किती? 12500 रुपये 1 शिळी. मामा काय सांगता किमती? किंमत काय सांगताय? जोडी 30000 रुपये. गाबन आहेत का? दोन्ही शेळा गाबन आहेत. जोडी 30000 रुपये.
एक चार जाता एक सहा जाते जोडी 30,000 रुपये. दिवस किती बाकी आहेत काय? बर 15-20 बाकी आहेत. बघा काय म्हणते किंमत मी काय सांगतो शेळीची. बघा काय म्हणते किंमत 27. खाली काय 2 पाटी शेळी 27,000 रुपये. मामा काय म्हणते किमती? हा कसं विकलं? जोडी 35 विकली. विकलेली गाभण शेळे. बरं बाकी शेळ्याचं काय सांगताय? 17,000 रुपये. एक धरण गाभण शेळे 17,000 रुपये सांगतात. 2 पिल्ले होणारी शेळ्या सर्व.